विष्णूची पूजा केल्याने मन शुद्ध होते व मानसिक विकास दूर होतात. जे देवशयनी एकादशीचे व्रत विधीपूर्वक पाळतात त्यांना पुण्य प्राप्त होते, आरोग्य चांगले राहते आणि शारीरिक वेदना दूर होतात. देवशयनी एकादशी व्रतामुळे मन आणि जीवनातील सर्व प्रकारच्या अशांतता शांत होतात आणि आनंद आणि शांती मिळते. देवशयनी एकादशीचे व्रत हे सिद्धी देणारे व्रत आहे. हे व्रत केल्याने माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. देवशयनी एकादशी व्रताची कथा नुसती ऐकल्याने संकटे दूर होतात आणि पापही नष्ट होते. धनप्राप्तीची इच्छा असेल तर देवशयनी एकादशीच्या दिवशी व्रताच्या दिवशी भगवान विष्णूसोबत लक्ष्मीची पूजा करावी. धार्मिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशीपासून चातुर्मासापर्यंत भगवान विष्णू हे या विश्वाचे पालनकर्ते आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच ही संपूर्ण सृष्टी चालू आहे. देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. या दरम्यान सर्व धाम ब्रजमध्ये येतात. यामुळे चातुर्मासात ब्रजची यात्रा अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते.